सांगली एनकॅपमधील निधीतून प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या निविदा मॅनेज झाल्या आहेत. महापालिकेकडून ई बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या बस सेवेतही या एनकॅप निविदासारखा मॅनेज प्रकार होऊ नये, अन्यथा सांगलीच्या नागरिकांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागास विविध कामासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आहे. त्यातून अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. रस्ते व गटार यातील जागेवर पेव्हिंग ब्लॉक्स बसण्याची कामे प्रस्तापित केली आहेत. ही कामे ठरवण्याचे निकष काय आहेत हे स्पष्ट झालेले नाही. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या कामाची सर्व चौकशी करावी अशी मागणीही मासाळे यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केली आहे. त्याचबरोबर भविष्यात सांगली महापालिका शहरात ई बस सेवा सुरू करणार आहे. ही बस सेवा खासगी कंत्राटदारामार्फत चालू करणार की सांगली महापालिका स्वतः सुरू करणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र या बस सेवेचा एनकॅपमधील कामाप्रमाणे यंत्रणा मॅनेज होऊ नये अशी आमची मागणी आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. सांगली शहराचा विकास व्हावा या दृष्टीने आयुक्त सुनील पवार व त्यांची अधिकाऱ्यांची टीम काम करते आहे. मात्र काही अधिकारी केवळ मॅनेज पद्धतीने काम करतात, हे बंद झाले पाहिजे यासाठी आमचा आग्रह आहे, असे या निवेदनामध्ये मासाळे यांनी म्हटले आहे. मी अशोक मासाळे, अण्णा लोकशाही फाउंडेशन अध्यक्ष, सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीतील लवकरच ई सेवा बस सुरू होणार आहे. ह्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनानं भरघोस निधी दिलेला आहे. एनकॅपसारखं हे मॅनेज होणे टेंडर ह्यासाठी आयुक्त साहेब यांनी दक्षता घ्यावी ही विनंती, आणि ही बस सेवा जी आहे ही महापालिकेनंच चालवावी ही नम्र विनंती, आणि धनदाकट लोकांना किंवा खाजगी कंत्राटदारांना ही ठेका देऊ नये ही विनंती. ह्याचा जनतेला पुरेपूर फायदा होणार नाही. खाजगी लोकांना जर दिलं तर ते मनमानी कारभार होतो, त्यामुळं महापालिकेनंच हे ई सेवा बस सेवा कार्यरत करावी ही विनंती. इथून पुढच्या काळात आयुक्त साहेबांचं काम असंच मोठ्या प्रमाणात व्हावं. आयुक्त साहेबांना मनापासून माझ्या शुभेच्छा.